चॅनल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ किचन मध्ये करणार आहे तो म्हणजे की आज मी एक स्पेशल असे रेसिपी बनवणार आहे आणि ती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर जास्त मी काय बोलता डायरेक्ट आपण किचन मध्ये जाऊ आणि तिथं व्हिडिओ सगळा आपण कंटिन्यू करू तर चला तर इथं बघू शकता मी मी ही मेथीची भाजी बारीक चिरून ही सकाळीच ठेवली होती कारण सकाळी मेथीची भाजी केली ती त्यातनं थोडी भाजी ठेवली होती मोक्ष भाजी बनवली तरी खात नाही तर ती धुवून घेतली आणि मी कोथिंबीर बी थोडी धुवून घेऊन कट केली दोन बटाटी मी शिजाय टाकली जे तुम्हाला दिसत होते ते दोन बटाटी कुकरला शिजाय टाकली पातील खूप वेळ लागतो म्हणून त्यानंतर घेतलेला आहे पीठ थोडंच घेतलं ते ले ते जास्त घेतलेलं नाही त्यानंतर टाकलेली ती मेथीची भाजी धुवून घेतलेली सगळी टाकली त्यानंतर मी त्यात कोथिंबीर बी टाकली आणि थोडासा लसूण बी ठेचून टाकते जास्त नाही लसूण टाकणार आणि मिरची ही पण नाही मी टाकणार कारण मोक्ष नाही तिखट असलं का जरा नको नको करतो तर मग मी मिरची पावडर टाकणार आहे त्याच्याऐवजी तर मी इथं टाकले ती लसूण ठेचण्याला बी टाकला आहे त्यानंतर पावडर मीठ पण टाकून घेतलं त्यानंतर आता मी टाकत आहे हळद आणि त्यानंतर आहे ती म्हणजे मिरची पावडर ती थोडीशी टाकली जास्त नाही टाकली आणि चांगला आता मी मिक्स करून छान मळून घेणार आहे तर असं काहीतरी नवीन केलं तर पोरं कशी तरी भाज्या खातायत कारण नाही तर नाही त्यांना तर ना भाजी आणि चपाती अशी अजिबातच त्याला तर मोक्षल तर अजिबातच आवडत नाही तर मी सकाळी आम्हाला सगळ्यांना भाजी बनवली आणि त्यातून ही एवढी ठेवली होती तर मग सकाळीच मी बारीक चिरून ही तर हे सगळं माझं चाललेलं आहे हे दुपारच्या वेळेत म्हणजे की मग स्कूलमधून आल्यानंतरचं चाललेलं आहे साडेबाराच्या पुढं हे चाललेलं आहे तर सकाळचं काही नव्हतं बनवलं सकाळी मी भाजी आणि चपातीच बनवलेली मेथीचीच भाजी बनवलेली आणि तोच त्याला डब्बा दिला होता पण लय कमी प्रमाणात खात होती तर म्हणलं चला असं करून बघू त्याला बेजारा वेगळं काहीतरी वाटेल आणि वेगळं काय असलं ना कुठलीही मुलं असू द्या त्यांना खाऊसच वाटतं काहीतरी नवीन केलंय म्हणलं त्यांना आवडतं तसंच माझं इथं चाललं होतं इथं मी घेतली बटाटे सोलून पण बटाटे एवढीच जाम गरम होते म्हणजे लगेच मी सोलायला घेतली त्यामुळं ले गरम होती बटाटे तर मी बटाटे पण सोलून घेतली त्यानंतर आपल्याला ह्या बटाट्याचं करायचं आहे काय की चांगली बारीक करून ही बटाटी आपल्याला करायची ह्याची भाजी म्हणजे आपण जशी बटाट्याची भाजी करतो ना म्हणजे की आपण नाही का लसूण इतर खूप कमी प्रमाणात घेतला आहे मी हा का कारण त्यात बी मळताना बी टाकला होता त्यामुळे दोन तीनच पाकळ्या लसणाच्या घेतल्यात जास्त अजिबात घेतलेलं नाही मी इथं बटाटा घेते खिसून कारण की जेणेकरून आपल्याला ती जी आपण मळून ठेवलं आहे त्यात टाकायचं आहे मग जे जास्त असं थोडं मॅश व्यवस्थित नाही झालं का ते बाहेर निघतं जास्त लाटाय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी डायरेक्ट आपलं खिसून घ्यायचं ठरवलं आणि मग इथं मी कढई इथं गरम करायला ठेवलेली आणि त्यात टाकलेलं मी लसूण तेल टाकून थोडंसंच लसूण टाकून हळद मीठ आणि एक मिरची पण कट करून टाकली मी आणि थोडं मीठ टाकले आणि ती चांगलं मी हलवून घेतलं परतून घ्यायचं कमी गॅसवर आपली मिरची थोडं तरी तिखट उतरलं पाहिजे त्यात म्हणून मी थोडी मिरची टाकलेली आणि त्यानंतर हा बटाटा ता, टाकून ता, घेऊन चांगला परतून घ्यायचा आणि ही सेम की एक बटाट्याची आपण भाजी करतो ना की सुकी बटाटा करतो पिवळा बटाटा असं झालेलं आहे फक्त की बटाटा खिसून घेतला एकदम एवढंच नाहीतर खूप छान झालं हे पण तुम्हाला तर दिसतच असाल छान झालं आहे मला आवडलंही कारण हे बी मी पण पहिल्यांदाच ट्राय करते की आ, मी बटाटा टाकून कधीच केलेलं नव्हतं मी फक्त असं मेथी पराठा करत होते जसा की त्यात काय न टाकता आपण चपाती बनवतो मेथी टाकून मळून पीठ घेतो तसं मी मिरचीही त्यातच सगळं टाकून तसा मेथी पराठा बनवला होता पण असं नव्हतं बनवलं तर हे पण मी यूट्यूबलाच बघून ट्राय करते की मेथी पराठ्यापेक्षा बी थोडी वेगळी टेस्ट आहे यावी बटाटा त्यामुळं तरी इथं मी ही लाटून घेतली आणि चपाती आपण करतो ना तसं मी ती दुमडलं बी असंच दुमडलं त्यात मी काही तेल तेलही टाकलेलं नाही काही नाही तसं दुमडून घेतलं आणि त्यानंतर ती गोल लाटून त्यात ती भरलेलं आहे बटाटा आणि तर, तर काय अवघड तर अजिबात नाही काय विशेष असं काय नाही पण की मुलं खातायत ह्याच्यासाठी हे चाललेलं आहे आणि कमी प्रमाणातच मी केलेलं आहे कारण मेथी थोडीच होती जास्त नव्हती जास्त असेल तर मी जास्त केलीच असती कारण सकाळी आम्ही बनवली होती ती भाजी त्यामुळं मेथीत कमी होती आणि मी मोक्षपूर्तीच ठेवलेली की त्याच्यासाठीच की बाबा त्याला बनवायसाठी तसं तर आम्हा सगळ्यांना भाजी आवडती मेथीची आम्ही सगळीच घरातली खूप आवडीनं भाजी खातो पण फक्त मोक्ष खात नाहीत त्यासाठीही चाललं होतं पण खरंच जाम भारी झालं होतं हे मला आवडलं तर आपण हे टिफिनलाही बनवू शकतो टिफिनसाठी बी एकदम भारी आहे की फक्त स्वास बरोबर देऊ शकतो तर छान आहे टिफिनसाठी बी तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच तर मोक्षने हे पराठे बघून मला दही मागितलं कारण मी एकदा मागच्या वेळेस मी मेथीचे पराठे आणि दही त्याला दिलं होतं तेव्हा उन्हाळा चालू होता मग ह्यावेळेस काय मी त्याला दही वगैरे नाही आणलं कारण आधीच आजारी हो हे बाहेरचं वातावरण त्यामुळं दही नकोच म्हणलं आणि त्याला मग मी सॉस सॉस होताच मग सॉस बरोबर द्यायचं ठरवलेलं तर ते त्याला थोडा वेळही दम निघत नव्हता ते की गार होत होतं म्हणून गार व्हायला ठेवलेलं त्याचं चाललेलं दी दी म्हणून त्याचं खालणं कालवा चालू होता तर मग मी सॉस टिपकं टिपकं दिलं थोडासा टाकला जास्त नाही टाकला सॉस पण ती असा लय खातो मग जास्त पण नाही कमीच प्रमाणात टाकला ऑलरेडी त्यात बटाट्याची भाजी होती आणि रोल करून दिला आणि त्याला खरंच खूप आवडलं मला खूप छान वाटलं त्याच्यात रिॲक्शन बघा तुम्ही तर तुम्ही बघितलीच माझी पूर्ण रेसिपी पण कमी प्रमाणात केलं पण पन... जेवढं कमी कराल तेवढं जास्त छान लागतं तसंच खूप छान झाले होते हे आणि सगळ्यांना आम्हाला आवडले मोक्षला तर जाम आवडले आणि मला पर्सनली खूप जास्त ती बटाट्याची भाजी त्यात टाकल्यामुळे खूप जास्त टेस्ट छान लागली तर तुम्हाला कसं वाटलं आणि नक्की ट्राय करून बघा एकदा बनवून एकदम छान अशी रेसिपी आहे आणि सोपे अशी काय अवघड नाही आणि त्यात की आपले मुलं भाज्या खात नाहीत तर अशा पद्धतीने आपण त्यांना भाज्या चालू शकतो हा एक मोठा इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप सारे आभार आहे आणि त्याचबरोबर अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असं चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय श्री स्वामी समोर